राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलाय. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही अशी ग्वाही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे 4 तास ही बैठक चालली, त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारनं सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो अशी दिवसभर चर्चा होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधून ही चर्चा फेटाळून लावली आहे. सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहेत, त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आलाय. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारनं सुरू केलेले प्रकल्प बंद होण्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय. अगदी व्यवस्थित तुमच्या कक्षातून तुमच्याशी मी व्यवस्थित बसून प्लीज कृपा करून बोलू नका. रोज माझ्या आढावा बैठका सुरू आहेत. जी माहिती आम्हाला आवश्यक आहे ती मी माहिती घेतो आहे आणि त्याच्याप्रमाणे जी आज आढावा बैठक घेतली त्याच्यात कोणत्याही विकास कामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेलं नाही. फक्त त्याच्यामध्ये ही कामं उलट अधिक गतीने कशी होतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय आणि साहजिकच आहे त्याच्यात तुमचा प्राधान्यक्रम ठरवून त्याच्यापूर्वी वाटचाल होईल. बुलेट ट्रेन का अभी तक कुछ नहीं है. और जैसे मैंने कहा कि किसी भी जो काम चल रहे हैं उनको मैंने स्टे ऑर्डर दिया नहीं, सिर्फ आरे कार सेट को ही दिया था, 2 दिन पहले दिया है, किसी और को मैंने दिया. विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही, त्याची साहजिकच आहे. माहिती घेणं गरजेचं आहे. पूर्ण राज्यभर विकास कामं जी चालू असतील किंवा आहेत त्यांना कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांची गती कशी वाढवता येईल, आणखीन विविध कामं जी आमच्या आम्हाला करायची आहेत ती त्याच्यात कशी सामावून घेता येईल ह्या सगळ्याचा विचार आम्ही करतो. मागे घेणार का कोरेगावच्या बाबतीत पहिल्या सरकारने ते आदेश दिलेलेच आहे, त्याची अंमलबजावणी झाली की नाही, ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत त्या सगळ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश केले सरकारने दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे तपासण्याचे सुद्धा मी आदेश दिले. सीएम साहेब माफ कीजिएगा, बुलेट ट्रेन व्हाइट एलिफेंट भुजबल साहब ने कहा तो सफेद हत्ती को क्यों हम रखें, क्या हम स्क्रैप करने के बारे में सोच रहे हैं? सोचेंगे जब जब डिसीजन ले लेंगे.